भारतामध्ये 3,42,473 सक्रिय कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 25,602 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 6,35,756 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 1,14,947 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यापैकी 11,194 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,58,140 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. मुंबईमधील CST भागातील फोर्टच्या दुर्घटनाग्रस्त भानुशाली इमारतीमधील मृत रहिवाशांचा आकडा आता 10 पर्यंत पोहोचल्याचं समजतंय. तब्बल 1 महिन्यानंतर मंत्र्यांना आली जाग, परंतु अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये विविध तालुक्यामध्ये तब्बल 212 रुग्ण आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळल्याच्या घटना समोर येत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा एकदा 305 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7,275 पर्यंत पोहोचली आहे. जळगाव जिल्हा कोविड रुग्णालय प्रयोगशाळा आणि तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. रॅपिड अँटीजेन टेस्टनुसार 305 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सोमवारपासून शहरातील मार्केटमधील होम डिलिव्हरी सुरू करण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांचं आणि सूचनांचं पालन करून होम डिलिव्हरी देण्याच्या अटीवर जळगाव शहरातील मार्केटमधील दुकाने 12 ते 4 दरम्यान सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 32 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवेढ्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट शुक्रवारी घेण्यात आल्या होत्या. कोल्हापूरच्या शिरोली परिसरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संदर्भामध्ये 12 गावांच्या ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांची संयुक्त बैठक शिरोली ग्रामपंचायत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 2020 गणेशोत्सव हा एक गाव एक गणपती अशा पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून, ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. या आवाहनाला मोठ्या प्रमाणामध्ये शिरोली येथील गणेश गल्ली येथील जय गणेश मंडळाने प्रतिसाद दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील गुडाळ तालुका राधानगरी येथे मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा रिपोर्ट आल्याचं स्पष्ट झालं. ग्रामपंचायत मुदत संपणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून आतापर्यंत प्रवर्गानुसार प्रशासक नियुक्त होणार होता. या अगोदर प्रवर्गानुसार निवड होणार असं नमूद करण्यात आलं होतं, परंतु शासनाच्या निर्णयाच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता गावातील सरपंचाचे पद प्रवर्गाकरता आरक्षित होते, त्या प्रवर्गातील प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सविस्तर चौकामध्ये वीज बिलाची होळी करून निषेध आंदोलन व्यक्त करण्यात आलं. यामध्ये वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्याचे गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. गेवराईच्या कोरोना युद्धांनी कोरोनावर मात करून यापैकी दोघांनी नवीन दिशा मिळाल्यामुळे जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सांडा सालेगाव या रोडवरील असलेल्या औंडावरील पूल गेल्या वर्षीच पहिल्या पावसामध्ये वाहून गेला होता. ग्रामीण भागातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला असून या पुलाकडे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार हे मात्र पाहणं गरजेचं आहे. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.